पोलादपूर तालुक्यातील दिविल ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान जाहीर झालेला निकाल परस्पर बदलण्याचा मनमानी कृतीविरोधात उमेदवारांचे प्रतिनिधी विश्वास नलावडे यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी आमदार प्रवीण दरेकर यांनी यशस्वी मध्यस्थी करत उपोषणाची सांगता घडवली यावेळी दरेकर यांनी रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्यासोबत उपोषणकर्ते विश्वास नलावडे यांनी मोबाईलवरून चर्चा घडवत उपोषणकर्त्यांच्या मागण्या तीन दिवसांमध्ये मान्य करण्यासंदर्भात अनुकूलता मिळवली आहे यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष प्रसन्ना पालांडे शहराध्यक्ष राजाभाऊ दीक्षित महाडाध्यक्ष जयवंत दळवी एकनाथ कासुर्डे यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते दरम्यान रायगड जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी संबंधित दोषींवर तीन दिवसांमध्ये कारवाई करण्याची ग्वाही उपोषणकर्ते विश्वास नलावडे यांना दिली आहे मात्र उपोषणाच्या तीनही दिवसांमध्ये पोलादपूर तहसीलदार तसेच कोणीही संबंधित अधिकारी उपोषण स्थळी आले नसल्याबद्दल उपोषणस्थळी तीव्र संताप व्यक्त करण्यात आला पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट